रसिक हूँ। उपस्थित सर्व मान्यवर मंचावरती विशेषतः आज आपल्या आदिवासी विभागाचे माननीय आयुक्त साहेब आमचे मित्र आणि आज नागपूर युनिव्हर्सिटीला इतिहासतज्ञ म्हणून आहेत याचा तर आनंद आहेच, कारण बऱ्याच वर्षापासून बघितलं 40-50 वर्ष इतिहासतज्ञ म्हणून नव्हते नागपूर विद्यापीठाला आणि ती ट्रायबल ओरिजिनल ट्रायबल। तर अभिनंदन सर तुमचं। त्यानंतर आत्ता ज्यांचं आपण भाषण ऐकलं आरोग्यासंबंधित डॉक्टर मडावी डॉक्टर नरेंद्र कोळवते आणि आपण सर्व, आजचा विषय असा आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चांगला विषय। या ठिकाणी आदिवास विभागाने या विषयावर एक चर्चा घडवून आणते त्याबद्दल आदिवासी विभागाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि आभारही व्यक्त करतो आहे, कारण भाषण देताना मग वेळ मिळत नाही आणि आभार आणि अभिनंदन राहून जातं, त्यामुळे आदिवासी विभागाचं या ठिकाणी पहिल्यांदाच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे। बाबा बोरकरांची कविता आहे, त्याच्या चार ओळी मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला। यज्ञी ज्यानी देवनी शिर, यज्ञी ज्यानी देवनी शिर, मानवतेचे घडिले मंदिर, परितयांच्या दहनभूमीवरती नाही चिरा नाही पंक्ती, तेथे कर्माजे जुळती तेथे कर्माजे जुळती। जगभरातल्याच नव्हे जगभरातल्या आणि भारतातील असंख्य असे अनामवीर ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरिता स्वतःचं घरदार सोडलं स्वतःचा जीव अर्पण केलं रक्त सांडवलं अशा ज्ञात अज्ञात सर्वांना मी या ठिकाणी माझी शब्दशब्दाने श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि मग मी विषयाकडे वळतो आहे। संपूर्ण भारताचा जेव्हा आपण इतिहास बघतो आहे स्वातंत्र्य लढ्याचा तर आम्हाला सांगितलं जातं की या देशामध्ये आर्य आले डच आले फ्रेंच आले मोघल आलेत आणि शेवटी इंग्रज आले आणि इंग्रजांनी 150 वर्ष या भारतावरती राज्य केलं, व्यापारी म्हणून आले आणि राज्य केलं अशा प्रकारची ती मांडणी आहे। आता माझ्या मनात प्रश्न हा पडतो की आपण स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करतो आहोत आणि ह्या 75 वर्षानंतरही हा प्रश्न निर्माण झालेला आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी क्रांतिकारकाचं योगदान, मग 75 वर्षापूर्वी याचा विचार का गेला नाही का गेला नाही? म्हणजे संपूर्ण फॉरेनचे असतील विदेशातील इतिहासतज्ञ असतील भारतातील असतील आणि स्वतः या ठिकाणी आपले सर बसूनच आहेत कोरेटी सर, तर हा जो पूर्ण जो कालखंड आहे याच्याकडे संपूर्णतः इतिहासकारांचं दुर्लक्ष झालेलं आहे। आता एक दोन क्रांतिकारक असते तर आपण समजू शकलो असतो, पण जेव्हा मी थोडं अध्ययन केलं कारण मी काही इतिहासतज्ज्ञ नाही आणि मी इतिहासाचा विद्यार्थी पण नाही, मी आय डीड MSc इन फिजिक्स आय गॉट डिलीट इन लिटरेचर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे मी सायन्सचा विद्यार्थी आहे आणि फिजिक्स हा माझा विषय आहे, तर आम्ही फिजिक्समध्ये मुलांना शिकवायचं की प्रयोगातून विज्ञान आणि ते प्रूव्ह करून दाखवायचं की हे बरोबर असेल उत्तर तर करेक्ट नाही तर नाही, तर म्हणजे एक सवय होऊन गेली की सत्य ते स्वीकारायचं असत्य तर सोडायचं। इतिहासामध्ये वाचन केल्यानंतर असं दिसलं की लोक खूप सांगतात की भाई आदिवासींवीर असं होते तसं होते सगळं काही वर्णन करून करून पण ते शोधूनही सापडत नव्हतं, संदर्भ जे असा शोधूनही सापडत नव्हते आणि मग सांगायचं नाही एवढे मोठे क्रांतिवीर आहे आपल्यामध्ये, मग हे गेले कुठं? हे शोधायलाच आता 40 वर्ष लागले 75 वर्ष लागले, कारण पहिल्यांदा बिरसा मुंडाचं नाव भारताला 1991 माहीत झालं आणि त्याच्या 91 वर्षापूर्वी बिरसा मुंडाचा देहांत झालेला आहे, म्हणजे ही शोकांतिकर आहे। तर ही जे क्रांतिकारक आहे आता यांना क्रांतिकारक काय म्हणतात हा एक प्रश्नच आहे। आता ह्या सगळ्या क्रांतिकारकांना एक त्यांना बंडखोर म्हटलेलं आहे, कोणी चोर म्हटलेलं आहे, कोणी डाकू म्हटलेलं आहे, तर हे जे शब्दप्रयोग करण्यात आले आपापल्या सोयीप्रमाणे तर हे चुकीचं होतं,
क्रांतिकारक डाकू चोर हे जे शब्द होता ना क्रांति के लिए सत्य आहे, परंतु त्यांच्यामागे जे लेबलिंग होतं जसं तंट्या भिल्ल त्यांना चोरच म्हणून वर्णन केलेलं आहे पुष्कळच्या ठिकाणी. श्यामदादा कोलाम अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व, आपल्या रॉबिनहूड विदर्भाचा रॉबिन, इंग्रजांनी त्यांना गौरव केलेला आहे. तर अनेक निकनेम. मग अजून एक मन मी ऐकलेली होती की गोंड वाघाचं तोंड. अरे बापरे, वाघाचं तोंड म्हणजे अशा प्रकारचं लेबलिंग. दुसरं गोंड गुवारी, जात गुवारी. आता मला शब्द की जातीविषयक हे देऊन मग जात कधी बुवारी होत नाही हे कोणी लावलं? मग हे तर सगळं सुसंस्कृत समाज आहे, मग अशा समाजाने हे निकनेम का दिलं? आदिवासीच्या संदर्भात जेव्हा मी बघितलं की वाचन केलं तेव्हा मला असं दिसतं की बरेचसे शब्द आहेत, जवळजवळ 50-60 शब्द असतील, चपट्या नाकाचे, काळ्या रंगाचे, कावळ्यापेक्षाही काळा रंग. आता कावळ्यापेक्षा काळा रंग राहू शकत नाही आदिवासींच्या संदर्भात. त्याच्यानंतर वेगवेगळे असं मग हे पापी लोक आहेत, धरतीचे पापी लोक आहेत, हे शब्द आणले कुठून? आणि दुसरीकडे जर आपण इतिहासाचं अवलोकन करतो तसं दिसते की बा हा जो समाज आहे आदिवासी समाज, क्रांतिकारकांचा इतिहास, याला एक पार्श्वभूमी आहे, चांगली पार्श्वभूमी आहे. आणि ती पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा आपण स्टुअर्ट जो आहे सायंटिस्ट, त्यांनी पहिल्यांदा मांडलेला आहे, 35 करोड वर्षापूर्वीची थिअरी आहे. मी काही नवीन सांगत आहे असं नाही, पण काही गोष्टी लोकांना माहीत नसतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बा ही जी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे, एक दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध. तर उत्तर गोलार्धाला आपण लारेशिया असं म्हणतो, सायंटिफिक नाव आहे, आणि दक्षिण गोलार्धाला गोंडवाना नाव दिलेलं आहे. आता गोंडवाना खूप जय जयकार पण होतं, चांगली गोष्ट आहे, पण गोंडवाना म्हणजे नेमकं काय? तर गोंडवाना ही भूमी आहे, गोंडवाना लँड. म्हणजे आपण जर असं बघितलं की दक्षिण गोलार्ध हा पूर्ण म्हणजे पृथ्वीचा अर्धा जो भाग आहे त्याला गोंडवाना लँड, एवढी व्यापक आणि चांगली मोठी संकल्पना आहे. पण आपण त्याला काय केलं, ते गोंडपर्यंत येऊन आणून ठेवून दिलं. आता हे कोणी आणलं, का आणलं, याच्या वादात मी पडणार नाही, पण एवढं मोठं साम्राज्य, गोंडवाना साम्राज्य, मग आहे कुठं हे दिसायचंच नाही मला कुठं. लोक खूप सांगायचे, खूप भाषणं द्यायचे, मी खूप लोकांचं ऐकलं, विचारवंताचं ऐकलं, इतिहासतज्ञ, पण हे दिसायचंच नाही. पण मग मी शोध घेतला तर मला असं जा दिसलं की बा पुष्कळ काही त्याच्यामध्ये आपणाला, पण तिथल्या अंतापर्यंत कोणी जात नाही. इफ गो इन डीप इन डीप अँड डीप यू विल गेट द मिनरल्स. आपण समुद्राच्या तळाशी गेले की आपल्याला मोती सगळं काही मिळतं. तशाचसारखं इतिहासामध्ये असं असतं की इतिहास हे सत्याची मांडणी करणारा इतिहास, साध्या सोप्या शब्दात सांगायचं. तर मग भारतामध्ये अनेक स्वातंत्र्य लढे झाले, मग त्याच्यामध्ये हा पूर्ण लढा म्हणजे गोंडवानाचा पूर्ण लढा किंवा आदिवासी क्रांतीवीरांचा पूर्ण लढा अजूनही ते चालू आहे, जल जंगल जमीनच्या सह, हा कुठंच आपणाला दिसत नाही, इव्हन नागपूरच्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्येही नाही. मग म्हणजे माझ्यासारख्याचं डोकं मग फिरलं, मग ते फिरलं म्हणजे मला चैन नाही की बा एवढा इतिहास आहे, इतके वर्ष झाले तर हा इतिहास का बरं लिहिला गेला नाही. म्हणजे सगळ्या इतिहासकारांना हे चॅलेंज आहे माझं की का लिहिलं गेलं नाही, याच्यामागचं कारण काय? तर मग मला असं दिसलं की ठीक आहे, मग नाही लिहिलं नाही लिहिलं, पण ब्रिटिशांनी खूप चांगलं काम केलं. जेवढे गॅझेट आहे भारतातील, संपूर्ण गॅझेटमध्ये त्याची नोंद आहे. इंग्रजांनी एक चांगलं काम केलं, आपण इंग्रजांना म्हणतो नाही असे आहे तसे नाही. इंग्रजांनी इथं आल्यानंतर ट्रायबल डिपार्टमेंट, आदिवासी कम्युनिटीचं समाजशास्त्र, मानवंशशास्त्र, सोशियॉलॉजी अत्यंत चांगली मांडणी केली. आणि त्याच्यामुळे आम्हाला कळलं भूगोलमध्ये पण विज्ञानामध्ये की एक आदिवासी हा समाज हा वेगळा आहे, याला याचं मानवंशशास्त्र आहे, याची सोशियॉलॉजी आहे, याचं भूगोल आहे, आणि हा समाज पर्यावरणाशी जोडला जातो, हा निसर्गपूजक आहे, हा प्रकृतीपूजक आहे. आणि पुन्हा मग हा कुठला धर्म जो आहे तो नंतर वादाचा विषय, पण हा निसर्गपूजक आहे, निसर्गाला मानतो आहे, आणि म्हणून एक लोकगीत आहे. तर लोकगीत असं आहे की पहिली नमी कुणाला गं, पहिली नमी कुणाला, तर तो असं म्हणतो आहे ती लोकगीतामध्ये की पहिली नमी ही चंदर सूर्याला. आता चंदर सूर्याला म्हणजे काय? जिवंत दैवत आहे ना चंद्र आणि सूर्य, जो प्रकाश देतो. आदिवासींच्या जीवनामध्ये प्रकाश देणारं असं दुसरं काहीच नव्हतं. मी मॅट्रिकच्या परीक्षा जेव्हा आम्ही पास केल्या, आमच्याकडे लाईट नव्हतं, म्हणजे नव्हतंच, म्हणजे परिस्थिती तशी होती, अंधारात दिवा पण नव्हता. मग आम्ही चूल पेटवायचं आणि त्याच्या प्रकाशामध्ये 10वीपर्यंतची आम्ही परीक्षा दिली, म्हणजे ही वास्तविकता आहे. तर मग हा जो आदिवासींच्या संदर्भात हे असं घडलं,
तर मग हे कसं घडलं, मग हा इतिहास कुठून निर्माण झाला असेल, तर मग मी त्याच्या अजून डीपमध्ये गेलं तर मला असं दिसलं की पहिल्यांदा या ठिकाणी सर्वात चांगलं असं राज्य जर कोणतं असेल तर ते होतं गोंडवानाचं, आणि एक दोन नाही 1750 वर्ष राज्य केलेलं आहे कोरेटी सर. आता फक्त 5 वर्ष केलं, 7 वर्ष राज्य केलं तर किती मीडिया त्याला उचलून धरतं, आणि 1750 वर्ष राज्य करणाऱ्या गोंड आदिवासी राज्यांचे 65 राजे आणि 65 राण्या आहेत. एकाही राणीचा एकाही राजा, सगळेच राणे का म्हणजे बेवकूफ होते का त्यांना समजत नव्हतं, तर मग त्यांनी 1750 वर्ष राज्य कसं केलं? कमीत कमी एक तरी ग्रंथ मिळायला पाहिजे होतो नागपूर युनिव्हर्सिटीला. आणि हा प्रश्नार्थक चिन्ह आहे की 1750 वर्ष राज्य करणाऱ्यांचं काहीच आम्हाला साहित्य मिळत नाही, पण तेच मुघलांचा इतिहास मिळतो, मुस्लिमांचा इतिहास मिळतो, मराठ्यांचा मिळतो, पेशव्यांचा मिळतो, मग डच ग्रीक ह्या सगळ्यांचा लिहिला गेला, आणि भारतातील विद्वान लोकांनी लिहून ठेवलं परक्यांचं. मग या मातीतले या भूमीतले जन्मलेले मूळ निवासी जे या देशाचे मूळ मालक आहेत त्यांच्यावरती एकही शब्द का लिहू नये, हा मला प्रश्न पडला. आणि मग मी ते थोडा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर मला असं दिसलं की 15व्या शतकामध्ये म्हणजे जेव्हा आपण गोंडवानाची जी सुरुवात होत आहे इतिहासामध्ये आपण होतो की पहिला जो गोंड राजा जो आहे इसवी सन 1937 यदुराय मडावी म्हणून, तो चांगला इथल्या जवळचाच आहे, तो आपला बालाघाट लांजी जे आहे इथला एक तरुण, आणि तो नंतर राजा होतो, आणि त्याचं लग्न एक धानू पंड्या म्हणून उईके नावाची त्याची मुलगी रत्नावली, हे दोघेही राजे तो राजाचा मुलगा आणि ही तिचे वडील पण राजा, आणि यांचं लग्न होतं, आणि ते लग्न होतं कुठं? गडकटंगा, आज ते नाव बदललेलं आहे, मी ते नंतर सांगणार आहे काय बदललं, कटंगागड म्हणून. आणि इथून ती पहिली जोडी, पहिली मडावी घराण्याची ते कोणी असतील मडावी, त्यांनी हे नमूद करून ठेवायची, पहिली राणी पहिला राजा यदुराय मडावी आणि पहिली राणी जी रत्नावली 6 देव्याची मुलगी हे 7 देव्याची, यांचं लग्न मला असं वाटत नाही की इतकं चांगलं लग्न त्या काळामध्ये 100 जसं आपण रामायणामध्ये बघतो की पण लागलेलं होतं की भाई सीतेचं लग्न जर व्हायचं असेल तर धनुष्यबाण उचललं पाहिजे, याच्यापेक्षा कठीण पण त्यावेळेस राजाने लावलेलं होतं, कसं की जे योद्धावीर बोलावलं होतं त्याने तिच्या लग्नाला, आणि बोलावल्यानंतर सगळे जवळपासचे सगळे आले होते, आणि ते पण ठेवलं होतं की मी पक्षी, कारण आदिवासींचं पक्ष्यांशी खूप जवळचा संबंध आहे, आज आपण पाहतो संदेश आज या मस्त मजा वाटते ते पक्षी पाहताना पिक्चरमध्ये, पिक्चराईज करणं वेगळं, पण ॲक्च्युली आदिवासी कल्चरमध्ये संस्कृतीमध्ये हे वास्तविकता आहे, पक्ष्यांवरती असं पाळीव प्राणी असायचे, आणि त्यांना एवढं ट्रेनिंग तर देणारे लोक होतेच आदिवासीचे, तर त्या पक्ष्याला ट्रेनिंग दिलेलं होतं की तो आकाशात जायचं उडायचं, आणि जो उडून त्याला मग निवड कळेल तो पक्षी मग तिच्याशी विवाह, अत्यंत कठीण परीक्षा होती, कारण रत्नावली इतकी सुंदर होती, प्रॉपर्टी पण खूप होती, कारण तिचा जो भाऊ होता तो मरण पावला होता, एकुलती एक मुलगी होती, मग कसं करायचं हे पण सगळ्यांनी चिंता लागली, पण ते पण झालं आणि तो बरोबर येऊन येदुराय मडावीच्या खांद्यावरती बसला, अशी ती कहाणी आहे. आणि मग हे दोघांचं लग्न झालं, आणि मग गडकटंगा आणि गोंडवानाची साम्राज्याची स्थापना 1137 झाली, इथून सुरुवात आहे. आता याच्यानंतर मी सगळं सांगणार नाही तुम्हाला, कारण मी माझ्यासोबत द ग्रेट वुमेन ऑफ द वर्ल्ड वीरांगणा महाराणी दुर्गावती हे पुस्तक मी लिहिलं त्याच्याकरिता, आणि पहिल्यांदा लिहिलं आहे, आणि जाणीव सगळं, आणि त्याच्यामुळे पूर्ण बावनगडची माहिती, कारण अनेक व्याख्यानं दिली विद्यापीठ लेवलला, पण ते असंच म्हणायची की सर आप कुछ दिखाओ ना, आप इतने अच्छे बोल लेते हो, आप फिजिक्स में ये हो, लेकिन आपके आपका इतिहास कुछ दिखता नहीं, लोग कुछ और बताते हैं, क्या बताते हैं, मैं पूछते था बड़े इससे, नहीं उसको राणी दुर्गावती का अवतार दिखा, MP मध्ये पण आहे ते राणी दुर्गावती, आणि जे नवदुर्गाचे जे उत्सव होतं याच्यामध्ये फरक आहे, कारण नवदुर्गाचा उत्सव करणारी राणी ही कोणत्याच राज्याची महाराणी नव्हती, ही जी राणी होती संपूर्ण गोंडवाना म्हणजे शेवटचं जे पर्व होतं याच्यामध्ये बरेच राजे होऊन गेले, आणि मी 45 नंबरवरती डायरेक्ट येतो आहे, महाराजा संग्रामशाह द बेस्ट सगळ्यात शूरवीर, आता महाराजा संग्रामशहा जसं आता अमित शहाचं नाव वगैरे आपण ऐकता, तर शहा ही पदवी होती, संग्रामशहा हे नाव होतं, तर संग्रामशहा मळावीची ही सून, दलपतशहा मळावीची पत्नी. आता हिच्या बाबतीत अनेक आमचेच लोक प्रश्न विचारले, मला बरेचसे प्रश्न विचारले,
ही तर आदिवासी नाही आहे. बघा फार बारकाईनं विचार करा, मग आदिवासी नाही तर फरक काय पडलं? आज सोनिया गांधी पण आपलं राजीव गांधीशी लग्न झालं असतं, मग ॲक्सेप्ट केले की नाही केलं? आणि ज्यांनी मूर्खासारखे प्रश्न विचारले तर ते त्या हाईटपर्यंत जाऊ शकले नाही. नाही बा, आपण जर सामाजिक बांधिलकी पाहिजे असेल, रक्ताच्या नात्यापेक्षा जर आपणास जायचं असेल आणि देशाला सर चांगलं बनवायचं असेल तर आपण सगळ्या जात धर्म पंथ विसरून हा विचार केला पाहिजे. आणि त्यावेळेस हा विचार झालेला आहे. पहिल्यांदा ही राजपूत घराण्याची आहे, तुम्हाला सांगतो आहे, चंदेल वंशाची राजकुमारी, जिचं छोटंसं राज्य होतं महोबा, कीर्तिसिंहाची मुलगी, चंदेल वंशाची, 18व्या वर्षापासून ती कामाला लागली. 18व्या वर्षापासून तिचा पोशाख बघाल तर पूर्ण जसं योद्धाच असतो, पुरुष योद्धा, तशाप्रमाणे वडिलांनी तिला ठेवला. दिसायला अत्यंत सुंदर, अप्रतिम, कारण तिच्या इतकी सुंदर कोणीही नाही. तुम्ही अबुल फजलची आईने अकबरी वाचा, विन्सेंटचं किताब वाचा, की ते मुघल सम्राटचं वाचा, सगळ्यात वर्णन केलेलं आहे की त्या काळातली 15व्या शतकातली सगळ्यात सुंदर महाराणी जगाच्या पातळीवरती कोण असेल तर वीरांगना राणी दुर्गावती. आणि हा एक अट्रॅक्शन होतं की सगळ्यात सुंदर आहे, तर हे सुंदर लोक आदिवासीमध्ये कसं, हा एक प्रश्न. आणि मग एवढं सुंदर आहेत, मग तिची प्रॉपर्टी किती असेल, नजरा पाहा त्यांचा कशा होता. आणि मग इतिहास कसं बदलतो, राणी दुर्गावतीला जर ॲक्सेप्ट केलं असेल तर भारतामध्ये मुघलही आले नसते, मुघलांचा इतिहास वाढलाच नसता, हे मी सप्रमाण प्रूव्ह करू शकतो, चॅलेंज आहे माझं. कारण इथलं मुघलांची लाड इथल्या लोकांनी पुरवलेलं आहे. गोंडवाना ज्यांनी संपुष्टात आणलं, गोंडवाना ज्यांनी संपवलं, तेच लोक आहे. आणि मोठे मोठे घराणं आहे, मराठे घराणं आहे, पेशवे घराणं आहे, नंतर इंग्रज आहे, मुस्लिम आहे, ह्या सगळ्यांनी करून ते गोंडवाना संपुष्टात आणलं. आणि 1751ला हे संपलं. आणि मग 3 राजघराणे आले, मराठे राजघराणे, मराठे म्हणजे कुठलं मराठे, कुठलं राजघराणं, इंदोरचं राजघराणं, होळकरांचं, मराठ्यांचं आणि पेशव्यांचं. आणि तिघांनी मग संगनमत करून आणि मग ब्रिटिशांची हात मिळवली. ब्रिटिशांना सगळ्यात खोटे रिपोर्ट आदिवासी क्रांतिकारच्या बाबतीत दिल्यामुळे संपूर्ण ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं, चांगलं नेतृत्व केलं क्रांतिकारी, त्या सगळ्यांना फाशीच झालेली आहे. फाशी झालेली आहे, तुम्हाला 1-2 नाही, माझ्याकडे 30 लोकांची यादी आहे. आणि मी ते तपासलं की आहे ना फाशीच का? एकीकडे म्हणतात नाही आदिवासी क्रांतिकारक आहे, आदिवासी देशप्रेमी आहे, मग याला फाशी का? या फाशीचं कारण जेव्हा मी बघितलं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. 505 कलम फाशीची नाही आहे, 354 कलम फाशीची नाही आहे, 124 कलम फाशीची नाही आहे. मग मला अत्यंत वाईट वाटलं की अभ्यास किती करतात असे लोक. मग एखाद्या समाजाला संपवायचं असलं, संस्कृतीला संपवायचं असलं, असं काय झालं त्याच्यामागे कारण? हे कारणाच्या मागे मी गेलो, मला ते माहीत नाही की गोंडवाना का संपला याच्यामध्ये मला बिलकुल नाही. परंतु ज्या चांगल्या गोष्टी होत्या राणी दुर्गावतीच्या काळामध्ये, सी इज द बेस्ट प्रशासक, सी इज द बेस्ट रुरल. आणि जागतिक पातळीवरती ज्या 5 महिला आहेत, 5 महिला, मदगीचं नाव घेतलं जातं. पहिलं नाव रजिया सुलतान, त्याच्यानंतर वीरांगना राणी दुर्गावती, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर आहे, त्याच्यानंतर माता जिजाऊ आहे, ह्या 5 महिला. आता विचार करा की जरा गोंडवानासारखं एवढं मोठं संपूर्ण अर्धा भारतमध्ये ज्यांचे 52 गड 57 परगणे होते, त्या राणीला कसं डिफीट केलं, हे खूप महत्त्वाचं आहे ते मी सांगतो. आणि तुम्हाला बोर झालं की मला सांगा, मी ती थांबतो, कारण माझं संपणारच नाही. मला पक्कं माहीत आहे की माझ्याकडे भरपूर आहे, जवळजवळ 30 क्रांतिकार, एका क्रांती एक तास जरी घेतलं तरी लागतात. त्याच्यामुळे मी हे फक्त थोडक्यात सांगतो. आणि नंतर बिरसा मुंडा आणि तिलका माझी बस 3 कॅरेक्टर घेणार आहे, बाकी मग नंतर तुम्हाला तुम्ही वाचून घ्या किंवा कुठूनही माहीत करा. आणि विनंती अशी राहील की या ठिकाणी मी एक महाबिरसाचं एक नाटक आणलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला मिळेल. याच्यावरती सोलापूर विद्यापीठाला प्रबंध चालू आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याला पण प्रमाणित केलेलं आहे की बिरसा मुंडाचं जे आंदोलन होतं, विशेषतः जल जंगल जमीनच्या संदर्भात, ते कुठंच नाही अधोरेखित केलं गेलं. सगळ्या इंग्रजांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. पण जो एक डोंबवारी हत्याकांड होता, ज्याला आपण जालियनवाला, त्याच्याहीपेक्षा जास्त 1000 लोक एकाच वेळेस मारलं गेलं काही कारण नसताना, 6 महिन्याच्या बालकापासून तर 70-75 वर्ष अत्यंत भयंकर असं. तर ते याच्यामध्ये मी आणलेलं आहे. तर हे आज अवेलेबल आहे माझ्याकडे, मी मुद्दाम आणलं ते. मी मार्केटिंगला नाही आलो परत तुम्हाला बिलकुल नाही, कारण हे कॅरेक्टर एक वेगळं तुम्हाला भारत दाखवणार आहे, दोन्ही कॅरेक्टर. आता एवढी प्रश्न हा आहे का, एवढे सगळं समृद्ध कॅरेक्टर्स आणि चांगलं कॅरेक्टर यांना संपवलं का? म्हणून भारतामध्ये सगळ्यात जास्त कटकारस्थान आपणाला दिसतं.
आता राणी दुर्गावतीचं आपण जेव्हा इतिहास बघतो, ही बाई काही साधारण नव्हती, ती पण राजकुमारी होती. तर राजपूत वंशाने गोंड वंश, जसं आता राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्यामध्ये युती होतं ना, होतं की नाही, राजघराण्यांची, राजघराण्याचं म्हणता येईल ना, सर्वसामान्य माणसं असतात का मंत्रिमंडळामध्ये? नसतात. त्यांची घर तशाचसारखं गोंडवाना वंश आणि चंदेल वंश ह्या दोघांची त्यावेळेस युती झाली. आणि ही राणीनं म्हटलं की भाई राजपूत जो राजे होते ना पीकर राहते हे, कारण राजपूतांमध्ये लग्न कशी व्हायची की 60-65 वर्षाचा राजा अमाप संपत्ती आणि त्याच्या मग 16-17 वर्षापासून कितीतरी बायका अशी असे त्यावेळेस होतं. एकाला कमीत कमी 5-7 तर असायचेच. हे म्हणजे राजपूतमध्ये मी नाही म्हणत, इतिहासच सांगतं. आणि त्याच्यामुळे हिनं एक स्टँड घेतलं की मी राजपूतांशी विवाह करणार नाही, मुझे ऐसा शूरवीर चाहिए की जो महिला की इज्जत बचा सके. इस देश की जो संपत्ती आहे वो महिला आहे, महिला असेट आहे. कारण महिलांना आपण पुजतो, मातृसत्ताक पद्धती या आदिवासीमध्ये, आणि महिलांना सगळ्यात जास्त पूजनीय ती असते. तिला आपण धरती पण म्हणतो, पृथ्वी पण म्हणतो, कारण जन्मजाती आई आहे ती. आणि अशी जी संकल्पना, त्याच्यामुळे मी माझं लाईफ राजपूतांच्या हाताने संपवणार नाही, एवढी स्ट्रिक्ट भूमिका. परेशान होते हिचे वडील, ज्या जे राजा होते ते. आणि मग हिनं काय केलं की मी करून घेणे यांनी लावलं ह्या राजाशी का, बिलकुल नाही. आणि मग या महाराज कुमारीचा जो एक संबंध दाखवला इथं मी, की ते आता कानाकेस्तीला तुम्ही कधी जाता तिथं सहल म्हणून, तर त्या कानाकेस्तीला एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी श्रावणबाळाची कहाणी आहे, जिथं श्रावणबाळाला दशरथांनी मारलं होतं, त्याच तलाच्या बाजूला ह्या दोघांची भेट झाली होती. आणि ती भेट इतकी महत्त्वपूर्ण होती, हे दोघंही पुरुषी वेषामध्ये होते, ओळख नाही, आणि एक पक्ष्याची शिकार केलं त्यांनी. तर ती शिकार दोघांचंही क्लेम होतं की मी केलं. आता प्रश्न हा सोडवायचा कसं? तर मग राजे म्हटलं की ठीक आहे, जो भी है वो आप मुझे आपका वंश बताओ, गोत्र बताओ, मैं आपको ये दे देता, दलपशी हा संबंध होतो. ठीक आहे. मग तिनं सांगितलं की मी राजकुमारी आहे, चंदेल वंशाची राजकुमारी आहे, माझं नाव असं असं आहे. अरे फिर आप पुरुषी वेश में कैसे? तर नाही, मैं पुरुष नाही हूँ, मैं स्त्री हूँ. आणि मग तिला वाटलं की बापरे एवढं चांगला पुरुष आणि गुण वंशामध्ये. आणि मग तिथं ती शिकार देतो म्हटलं, दल्पशहामध्ये मी देतो आहे, पण एक वचन दे मला, कुठं? तर तुला मोहबाच्या यात्रेमध्ये मला पौर्णे अमावशेला भेटायचं आहे. मोहबा जे राज्य आहे उत्तर प्रदेशानंतर, तर मोहबाची यात्रा. तर हिनं कमिटमेंट केलं, तिला मिळाली शिकार, आणि शिकार घेऊन ती आली. आणि वडिलांना सांगताय की पप्पा, म्हणजे आताची मुलं पप्पा म्हणतात म्हणून पप्पा आलं ते, पण आपल्या वडिलांना सांगते की राजेसाहेब, गोष्ट अशी आहे की माझी याच्याशी ओळख झाली. तर वडिलांनी म्हटलं बघ, आपणाला राजा संग्रामशहाने खूप मदत केली आहे, कारण आपले जे राज्य जे टिकून आहे, कारण ते त्यांच्यामुळं आहे. गोंडवाना साम्राज्य हे पूर्ण भारतभर आहे, सेंट्रल प्रोव्हिन्सेसमध्ये सगळं राज्य आहे, आणि त्यांनी आपल्याला भरपूर मदत केली आहे. म्हणून तू हा विचार करू नको तल्पशहाची लग्नाचा. त्यांनी चक्क नकार दिला. आता ही इतकी प्रेमात पडलेली होती की हिला माहीत होतं मला जायचं आहे, पण हिनं नकार दिला नाही. आणि तिनं म्हटलं की मला राजपूत राजाशी लग्न करायचं नाही आहे. आता पेच कसं सोडवायचं? हिला यात्रेला बोलवलेलं होतं, आणि ते यात्रेला जाणं गरजेचं होतं. तर तिनं पुन्हा सांगितलं नाही मला कुठंतरी जायचं आहे भेटायला. आणि तिथं त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर दोघंही दर्शन घेतात. आणि त्याच्यानंतर याचं ठरवलं जातं की मला डायरेक्ट ती मागणी करताय. इथं चुकीचं काही काही लोक सांगतात नाही का याच्यावरती भा, बिलकुल नाही. ते डायरेक्ट मागणी केली की मुझे राजपूत राजाशी शादी नाही करणार आहे, मुझे गोंडवाना का जो राजा आहे, क्यों की मेरे पप्पाने बताय. राजाने म्हटलं की गोंडवाना साम्राज्य मोठं आहे, भरपूर सगळं काही आहे, ऐश्वर आहे, शूरवीर आहे, दलपश्या दारू वगैरे काही पीत नव्हते. म्हणजे आज जे समाजाला बदनाम आहे तो भाग वेगळा, पण त्यावेळीचे. तर त्याच्यामुळे तिनं मग त्याला पसंत केलं. आता वडिलांना म्हटलं ठीक आहे. आणि मग ती काय करते, ही लेफ्ट पूर्ण राज्य. मला सांगा कोण अशी लेडीज असेल 18 वर्षामध्ये, दिसायला सर्वांग सुंदर, हिला भाऊ वगैरे नाही, एकुलते एक राज्य मोहबाचा, आणि ती सोडून सी गॉट मॅरिड विथ द दल्पश्या. आता इथं कुठं काय दिसतं का? दोन राजघराण्याचं, आणि असं वाटतं की बा हे दोन राजघराणे जर मिळालं, म्हणजे राजवंश, म्हणजे राजपूत राजवंश आणि गोंड राजवंश, आता यांना जर मान्यता मिळाली असती, महाराणा प्रतापशी भेट झाली असती, आणि मानसिंग हा वेगळा गेला,
बहिणीनं लग्न केलं गोंडवानाशी म्हणून गोंड वंशाशी म्हणून त्यांचा जो मोठा भाऊ असा मानसिंग हा विरोध करून ही जॉईन टू मुघल दरबार अकबरांच्या दरबाराला जॉईन केलं. मोठ्या भावांशी भेट होऊ दिली नाही. महाराणा प्रताप वेगळेच लढत राहिले. लक्ष्मणचा इतिहास आहे, तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं ते. आणि म्हणून त्या सगळ्यांना जुहार करावा लागला. कोणी म्हणजे राहिले नाही वीर पुरुष, कारण ते पुरुष लढायचे म्हणजे सगळे सेनापती लढायचे, वीर सैनिक हे राजे फक्त आपलं पिऊन असंच राहायचं. आणि त्याच्यामुळे तेवढं ते संपलं ना. आणि सगळ्या त्यांच्या ज्या बहुतेक म्हणजे तिथून आपण जर बाबर, हुमायूं, अकबर ह्या सगळं बघितलं, ह्या सगळ्या हिंदू राजपूतांच्या राण्या त्यांच्या होत्या. मुस्लिम तर होत्याच होत्या. म्हणजे पहा इतिहास कसा बदलतो. आणि मग आता तिथूनच बदलला. आईन त्याला अटॅक केलं होतं की नाही बा आपल्या मातीतलं आहे ना हे, आपल्या मातीतलं हे आहे रक्त, आपल्या मातीशी चालतं, हे तर फक्त बाहेरून आलेले लोक आहे. म्हणजे सगळं अफगाणिस्तानपासून यायचा ना हा लोंढा. आणि हिनं तिला विरोध केला. एकटी एकुलती एक महिला त्यावेळेस जर ह्या सगळ्यांनी राजपूत हिंदू आणि सगळं हा जो ग्रुप आहे जर यांना मदत केली